सूर्यनमस्कार करणार आहोत। या आधीच्या व्हिडिओमध्ये देखील आपण एक प्रकारचा चेअर सूर्यनमस्कार केला होता। तर आज आपण ज्यांचे गुडघे दुखतात, ज्यांना गुडघा फोल्ड करता येत नाही, अशांसाठीचा चेअर सूर्यनमस्कार करणार आहोत। तर आपण सुरुवात करूया आजच्या आपल्या व्हिडिओला। बघा, सर्वात प्रथम आपली पूर्वस्थिती सूर्यनमस्काराची ही असणार आहे। नंतर मोठा श्वास घ्या, भरपूर श्वास घ्या आणि पूर्ण श्वास सोडा। मग श्वास घेत, दोन्ही हात वरती, जेवढं मागे जाता येईल तेवढं मागे जा। श्वास घेत आणि श्वास सोडत। समोर जायचंय, हात जमिनीला टेकवायचे आहेत। हात जमिनीला टेकले की श्वास घेत, एक हात वरती घ्यायचाय, वरच्या हाताकडे बघायचंय, थोडा वेळ थांबायचंय, श्वास सोडत हात खाली। मग दुसरा हात वरती घ्या, श्वास घेत, वरच्या हाताकडे बघा, श्वास सोडत, श्वास घेत सरळ। बघा, आता आपण गुडघा फोल्ड न करता पुढच्या हालचाली करणार आहोत। पुढचे जे आहेत स्टेप्स सूर्यनमस्काराचे ते करणार आहोत। श्वास घे, पाय वरती सरळ करा, गुडघ्यातून सरळ करा, श्वास सोडत जागेवर, श्वास घे, दुसरा पाय सरळ करा, श्वास सोडत जागेवर, नंतर श्वास घे, दोन्ही पाय सरळ वरती घ्या, जेवढे सरळ करता येतील तेवढे सरळ करा, श्वास सोडत जागेवर, पुन्हा श्वास सोडत समोर जायचंय, श्वास घे, पुन्हा मागे, श्वास सोडत, रिलॅक्स। बघा फ्रेंड्स, ज्यांचे गुडघे दुखतात, त्यांना गुडघा फोल्ड करता येत नाही, त्यांच्यासाठी हा सूर्यनमस्कार संजीवनीच आहे। तर रोजच्या रोज हा सूर्यनमस्कार करा आणि सूर्यनमस्काराचे सर्व फायदे ह्या चेअर सूर्यनमस्कारामुळे तुम्हाला मिळणार आहेत। तर काही काळजी करू नका की तुम्हाला सूर्यनमस्कार करता येत नाही, तुम्ही चेअरमध्ये बसून देखील ते सर्व फायदे मिळवू शकता। थँक्यू।